कित्येक महिन्यांपासून विद्युत मंडळाकडे अनेक निवेदन दिले जात आहे, अनेक ग्राहकांच्या तक्रारी वितरणाकडे जात आहे, परंतु ग्राहकांची पिळवणूक अद्यापही विद्युत मंडळाकडून थांबवली जात नसल्याचे लक्षात येत आहे. रोजच अनेक ग्राहक अनेक समस्या या ठिकाणी घेऊन येत आहे. मला दर महिन्याला कमीत कमी 3 ते 4-5-6 हजार रुपये बिल येत. माझ्या घरात 3 फल आहे, 2-3 बल्ब, 1 TV, 1 फॅन एवढं उपकरण असून माझं दर महिन्याला मी त्यांच्याकडे तक्रार घेऊन येतो. ते मला चालू बिल कमी करा, एवढे भरा, 2000 भरा, 1000 भरा, कंटिन्यू मी भरीत आलेलो आहे. तरी माझं बिल 2013 आत्ताच उघड आलेलं आहे. मी त्यांना कळकळीची 4-5 वेळेस येऊन गेलेलो आहे. जर यांनी माझं बिल आणि मीटर बदलून दिलं नाही तर मी माझ्या कुटुंबासह यांच्या ऑफिस पुढं आत्मदहन करीन अशी माझी कळकळीची इच्छा आहे. यांनी याच्याबद्दल यांनी नोंद घ्यावा. ओके. ग्राहकांच्या अनेक समस्यांचे निरासरण विद्युत मंडळाकडून होत नाही. अधिकारी कधीही जागेवर नसतात, वायरमन कामे करण्यास दिरंगाई करतात, तासन तास हेल्पलाईन नंबर वाजत असतो. परंतु त्याची दखल घ्यायला कर्मचारी नसतो, अधिकाऱ्यांच्या दालनात अधिकारीच नसतात. दालनातील पंखे दिवे हे चालू स्थितीतच राहतात. या विद्युत मंडळाच्या भोंगळ कारभारास लगाम सरकार लावेल का? या यातनेतून सामान्य ग्राहकांची समस्या सुटेल का? असे अनेक प्रश्न जनतेमध्ये निर्माण झाले आहे. डी न्यूज, शैलेश शिंदे.